कराडीतील विजय वितरण आणि शब्दवेत वाचक चळवळ यांच्या वतीनं साहित्यिक आर ए कुंभार यांनी लिहिलेल्या शिक्षण आणि देशाचं भवितव्य या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचं प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलंय. कराड शहराला साहित्याची खूप जुनी परंपरा लाभली आहे. हीच परंपरा पुढे नेण्याचा वारसा आजही जपला जात आहे. कराड येथील विजया वितरण आणि शब्दवेद वाचक चळवळ आयोजित साहित्यिक आर ए कुंभार यांनी लिहिलेल्या शिक्षण आणि देशाचे भवितव्य या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचं प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण शास्त्र विद्याशाखेचे माजी संचालक डॉक्टर अनंत नरहर जोशी उपस्थित होते, तर शिक्षण मंडळ कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, शिक्षण मंडळाचे सहसचिव आणि शब्दवेदचे राजेंद्र लाटकर, साहित्यिक अरुण काकडे, विजया वितरणचे त्रिनेत्रनाथ जोशी यांच्यासह शिक्षण मंडळ कराडचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या दृष्टीने अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे. कारण या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये आणि वाचनामध्ये माझा सहभाग झालेला आहे. आणि अलीकडच्या काळात खूप पुस्तकं प्रसिद्ध होत असतात आणि अनेक पुस्तकं माझ्याकडे येतात, परंतु वाचावीशी वाटणारी पुस्तकं फार कमी असतात. किंवा पुस्तक हातात घेतल्यानंतर संपूर्ण पुस्तक वाचून काढावं अशी इच्छा होऊन हा एक दुर्मिळ योगायोग झालेला आहे. आणि सुदैवाने ही दोन्ही पुस्तकं जी मी वाचली ती अतिशय सुंदर पद्धतीने लिहिली आहेत. याच्यामध्ये अनुभव आहे, याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, याच्यामध्ये दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये दृष्टी आहे, याच्यामध्ये कळकळ आहे. आणि एकूणच शिक्षणाविषयी सम्यक विचार झाला म्हणतो आपण, कुठे अक्रस्ताळेपणा नाही, सम्यक विचार या दोन्ही पुस्तकांमध्ये आहे. पण शिक्षकाचं मोठेपण हे त्याच्या विद्यार्थ्याच्या मोठेपणावर अवलंबून असतं. सुदैवाने मला मिळालेले विद्यार्थी हे फारच वर्षाचे दर्जाचे होते आणि त्यांच्याकडे असे अनेक गुण होते की जे संशोधकाला आवश्यक आहे. चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, नियोजनबद्ध कार्य, नियमितपणा, विस्तृतवाचन, या सगळ्या गोष्टी असणारे ते विद्यार्थी होते. त्यातले दोन विद्यार्थी जर रयाचे प्राध्यापक होते, एक डॉक्टर आर ए कुंभार आणि दुसरे के डी गायकवाड, हे दोन्ही सामाजिक बांधिलकी असणारे असे आहेत हे मला लक्षात आलं. तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे जे गुण होते ते गुण संशोधक विद्यार्थ्याकडे येणं आवश्यक आहे. विशेषतः अडचणीतून अडचणीवर मात करणं हे एक महत्त्वाचा भाग आहे संशोधनातला. त्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, अकॅडमिक असतात, प्रॅक्टिकल असतात, व्यावहारिक असतात, वैयक्तिक असतात. अशा काही अडचणी डॉक्टर आर ए कुंभारांना आल्या होत्या आणि त्यामुळे काही वेळा त्यांना असं वाटलं की आपण हे सोडून द्यावं. जे पहिलं पुस्तक लिहिलं ते शिक्षकांसाठी आणि ते पुस्तक होतं एका शिक्षकाचे इच्छापत्र. ते पुस्तक लिहून पूर्ण झालं आणि माझी एक सवय आहे बहुतेक लेखकांची ती असते की मान्यवरांच्याकडून ते तपासून घ्या, म्हणजे मान्यता घ्या. आणि म्हणून मी ते पुस्तक माझे गुरु, माझे मार्गदर्शक डॉक्टर ए एन जोशी सर यांना ते पुस्तक वाचायला दिलं. त्यांनी ते घरी पुस्तक वाचलं आणि मला त्यांचा निरोप आला की मी पाठवलेल्या एका कार्यक्रमासाठी येतोय, तिथं तुम्ही या, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. मी पाटणच्या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते म्हणाले, आता इथं बऱ्याचसा कार्यक्रमाचा गोंधळ दिसतोय. त्यांची राहण्याची सोय कोयनानगरला केलेली होती. ते म्हटलं आपण कोयनानगरला जाऊ, मग आपण निवांत आपल्याला बोलता आहे. आणि मग मी सरांच्या बरोबर कोयनानगरला गेलो.
म्हणजे पुस्तकाची रचना अशी होती, एका शिक्षकाचे इच्छापत्र म्हणजे काय, त्याला पहिलं नाव एका शिक्षकाचे मृत्यूपत्र असं नाव होतं, म्हणजे जरा ते प्रकाशकांना खटकलं, म्हटलं मृत्यूपत्र असं काही म्हणू नका, त्याला इच्छापत्र म्हणण्यामध्ये जरा सोबर होईल जरा ते, अर्थात दोन्हीचा अर्थ एकच आहे. शिक्षण क्षेत्रात एखाद्या साधकाप्रमाणे आयुष्य व्यतीत केल्यानंतर सुद्धा या क्षेत्राची असणारी बांधिलकी आणि निष्ठा कुंभार सरांना निवृत्तीनंतर देखील कार्यप्रवृत्त करत राहिले. खरं तर शिक्षकांसाठी आदर्श जीवनाचा हा वस्तुपाठ आहे, ज्या क्षेत्रातील त्यांचं ज्ञान अनुभव मनन चिंतन त्या पुस्तक रूपाने तुम्हा आम्हा सर्वांना उपलब्ध होते, ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. डॉक्टरांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की वन्स अ डॉक्टर ऑलवेज अ डॉक्टर. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, लग्नात जरी डॉक्टर भेटला तरी त्याला आपण सांगतो माझा गुडघा दुखतोय किंवा माझी मान दुखतोय काय उपाय आहे का तुमच्याकडे म्हणून. त्यामुळे डॉक्टरांच्या बद्दल म्हणलं जातं कुठेही ते गेलं तरी त्यांची डॉक्टरकी कधी विसरली जात नाही, किंबहुना ते विसरले तरी त्यांना भेटणारी माणसं विसरत नाही. तसं मी कुंभार सरांच्या बाबतीत म्हणेन की वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. शिक्षण झालं, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम करून झालं, निवृत्ती नंतर सुखासमाधानाने मुलाबाळांच्या बरोबर आनंद त्यांच्याबरोबर कार्यक्रमण करायचं सोडून त्यांना अजूनही शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काही कर्तृत्व करावं, आपल्या अनुभवाचा आपल्या अनुभव सिद्ध ज्ञानाचा शिक्षण क्षेत्राला काही लाभ करून द्यावा, ही जी त्यांची इच्छा आणि त्यामागची तळमळ आहे. शब्दवेळची स्थापना 18 वर्षापूर्वी झाली. वाचन वेळे लोक एकत्र आले, आपण वाचलेली पुस्तकं आणि त्यावर 5 मिनिटांचा गोषवारा सांगणं सुरू झालं. बघता बघता शब्दवेळची सदस्य संख्या 45 वर गेली आणि महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता सदस्यांच्या घरी बैठक सुरू झाली. वाचलेल्या पुस्तकावर प्रत्येकाने 1-5 मिनिटं बोलायचं, त्यावर समीक्षा करायची आणि ती आजतागायत दर शेवटच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आजतागायत ही बैठक सुरू असते. विजय वितरण 1991 पासून पुस्तकाच्या व्यवसायात काम करत आहे. 2006 साली कराड येथे याच नावाने त्यांनी दुकान सुरू केलं. त्यांनी स्वतःचे या व्यवसायात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. श्री त्रिनेत्रा जोशी हे त्याचे मालक. जोशी हे अतिशय मृदू स्वभावाचे, मितभाषी आणि मैत्र गोळा करणारे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. शब्दवेळचे सक्रिय सदस्यही आहेत. 2016 साली प्रकाशन व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं. पहिलं पुस्तक त्यांचं काचेपलीकडचं जग, लेखक विद्याधर म्हैसकर,